देशी गाईचं दूध हे सर्वोत्तम असून दुधाबरोबरच दही ताक तूप गोमूत्र शेण याचा अनेक रोगांवरील रामबाण उपाय म्हणून उपयोग होतो असं मत डॉक्टर नितेश ओझा यांनी व्यक्त केलं पन्हाळा तालुक्यातील माले इथं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते महाशिवरात्र पर्वकाळाच्या पार्श्वभूमीवर माले इथं श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं दरवर्षी आयोजन करण्यात येतं यंदाचं या पारायण सोहळ्याचं बत्तीसावं वर्ष आहे या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला डॉक्टर नितेश ओझा यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉ ओझा यांनी देशी गाय आणि संकरित गायी यामधील फरक सांगत देशी गायीच्या पालनाचं महत्व विषद केलं देशी गायीच्या दुधाबरोबरच शेण आणि मूत्रापासून सुद्धा चांगलं अर्थार्जन करता येतं हे ये त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केलंय मानवी आरोग्यासाठी संकरित गायीचं दूध घातक असून देशी गायीच्या दुधाचा वापर करणं गरजेचं आहे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं यावेळी देशी पालन पालनपोषण करणाऱ्या गावातील शेतकऱ्यांचा डॉक्टर नितेश ओझा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी अंकुश गोडसे यांच्यासह माले आणि परिसरातील गोपालक उपस्थित होते